काय पोट दुखत होतं म्हणून 500 रुपये दिले असते? लई पोट दुखत होतं रे त्यांचं. आय डोंट थिंक सो. यात पण शालिनी बहिणींचा काहीतरी प्लॅन असणार. काही केलं ना तरी त्यांची कारस्थानं थांबत नाही आहेत. अरे पण मल्हार दादा असं कशाला करतील? लई वळत होते रे ते. म्हणजे? म्हणजे जोर जोरात वरडत होते. मल्हार दादावर विश्वास आहे माझा, पण तरीही मला असं वाटतंय मल्हार दादाची ही पोटदुखी ना शालिनी बहिणींकडूनच आली असणार. एनिवेज तू पैसे जपून खर्च कर. किती उरल्यात आता? आहेत की आहेत, तू नको काळजी करू. गौरी तू असल्यावर मला कसली काळजी? मी फ्रेश होऊन येतो. काय खरं काय खोट कळना झालंय, पण एवढं मात्र खरं की माझ्याकडे फक्त 510 रुपये उरलेत. त्यातच उरलेले सगळे दिवस काढायचे. हो मालकीन बाई, निकालाचा काय अंदाज यायला का हो तुमच्या स्पर्धेचा? अहो असं लगेच निकाल लागत नसतोय, शेवटच्याच दिवशी कळल कोण जिंकणार आहे ते. अहो शेवटच्या दिवसाची कशाला वाट बघायला लागतीय? मी सांगतो ना, अहो आपल्या गौराबाई जिंकणार. होय हो होय, तसच होऊ दे. तसच होणार बघा. ते बघा, नाव घेतलं ना आल्या 100 वर्ष ऐकशे तुम्हाला. खरंच ग बाई, गुणाची माझी सुनती. 5 मिनिटात नाश्ता तयार होईल. गौरी जरा जास्तच नाश्ता दे बर का दादांना. तुमची ती उपासमार नाही का थोरल्या सुनबाई? कळते मला. काय गौराबाई, या दोघींनी बी मनाचा एवढा मोठेपणा दाखवून तुमच्यावर नाश्त्याची जबाबदारी कशी काय टाकली? ओ मोठेपणा नाही त्यो. गौरी तू जरा सांभाळूनच बर का. गौराबाई तुम्हाला जिंकायचंय बर का? आमच्या दोघांच्या बी लय अपेक्षा आहेत तुमच्याकडून. वय की नो? वय हो वय. तुझ्यासाठी काल दादा नवस बोलले देवीकडं. माझ्याकडून कुठं बी कमी पडणार नाही. हो मग देवी बी तुमच्या पाठीशीच उभी राहणार बघा. पैसेच संपलेत तर देवी तरी काय करणार? मी येते. हा या चहा पण छान झाले बर का. चुळ बुळ जरा शांत एका ठिकाणी बस की. तुम्हीच बसा हातावर हात घेऊन. पराबळ कोसळलं ना तरी मी जागते हलू नका. तिकडं गौरी पैसे वाचवली आणि ते वाचवलेले पैसे जाऊ बाई हाड पाहिल्या. आपण काहीच नका का कराय. तुझ्या आईचा फोन आहे घे. हॅलो कोण? हा क्रिश बाळ कस आहेस रे बाळा? हा मी बरी आहे मी बरी आहे. काय आठवणी आयली वैर मला बी तुमची लय आठवणी आयली बघ. हा 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 बरे आहेत बरे सगळे बरे आहेत बघ. गौरी आत्या, गौरी आत्या बी बरी आहे. काय म्हणलं? तीच द्यायची नव का? हा मी तुला 2 मिनिटात फोन करते. हा बाळा बघितलं का तुम्ही जे डॉस्कं चालवलं नाही ना ते माझ्या कृष्ण चालवलं. आता बघा गौरीकडनं 500 रुपये काढतेच मी आलेच. अरे ए मॅड हेड. गौरी चटणी झाली का तुझी? झाली झाली. मग तू आता सांबार करायला घे, मी ती काढून ठेवतो. गौरी इथं आहेस वय. काय बाई पोरांनी फार दोसरा काढलाय बघ तुझ्या नावाचा.
हॅलो आई, क्रिश ला दे ग जर फोन. हा क्रिश बाय, ये बघ आत्या आली बघ, हा बोल तिला. आणि मला जे सांगत होतस का नाही तेच सांग बर का. हा गे ग गौरी आत्या बोल. हॅलो काय रे लब्बट, तुला आठवण येत नाही बाय आमची? मग फोन करायचं की हा चॉकलेट आपलं नेहमीच. बर बर, तुला आणि कशिशला बी पाहिजे. बर बर आणते, पण हा तुम्ही काळजी घ्या बर का दोघ. ठेवते आपण टाटा. चॉकलेट मागत होती ना पर भय, ती मोठी वाली 40 का 50 रुपयाला असते तीच. 50 वाली ड्रायफ्रूट टाकलेली तिकडे होते ना, तो सारखे आणायचे बघा मी त्यांच्यासाठी. वय ग, अग माझ्याकडे मागायला लागली होती पोर, पण मग मला आठवलं रात्रीच्या जेवणाची जबाबदारी माझ्यावर आहे ना, आणि असलं किरकोळ काय बाय ते डिपार्टमेंट तुझ आहे नाही का. पण पोर तर तिकडे साताऱ्याला असतात कि हो. आम्मा इथं नसले तरी घरातलीच आहेत ना ती, मग कंपनीतले माने आहेत का नाही ते जाणार आहेत सातारला, त्यांच्या बरोबर पाठवता येईल की चॉकलेट. ठीक आहे मी आणते 2 चॉकलेट. 2? काय ग गौरे, 2 ने काय होणार आहे सांग बर. आणि तिथं काय क्रिशन कशीशच आहेत वय फक्त. तिथं दादाची 2 लेकर आहेत, आणि त्यात चुलत भाऊ आलाय बघ त्याची बी 2 लेकर आहेत. आता शेजारी चुलत काका राहत्यात ना, त्यांची बी 2 आहेतच की. अशी सगळी मिळून 10 तरी चॉकलेट लागतील बघ. 10? मी बी तेच म्हणले ना 10. हा मी आणते. तू कशाला जातीस, मलाच दे की पैसे. म्हणजे कस, मी घेते चॉकलेट आणि तिकडून तिकडच त्या मानेंना देते. देते की, किती पैसे लागतील? आता तू हिशोबाला एवढी पक्की आहेस, 1 चॉकलेट 50 म्हणल्यावर 10 चॉकलेटाच बघ किती झालं. मग देतीस ना 500? हा देते की. चल अगं पण गौरी, धन्यवाद बर का गौरी. ते काय ना, आदल्या मधल्या गोष्टींची किरकोळ सामानाची जबाबदारी तुझ्यावर आहे ना, म्हणून मागितले बर का, नाहीतर मीच आणून दिलं असत. येऊ का? आम्हाला मदत करत राहा, म्हणजे आम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्हाला उपमुख्यमंत्री बनवू. तुमचं उपमुख्यमंत्री पद तुमच्याकडेच ठेवा, कारण की आता मी मुख्यमंत्री होणार आहे ना. कुणाला काय बी नाटक कराय न लावता, आजारी न पाडता 500 रुपये काढलेत मी गौरीकडनं. मग मला सांगा आपले दोघे हुशार कोण. जिनं पहिल्यांदा गौरीकडनं 500 रुपये काढले ती. बर मग ती जी बोरमाळ आहे का नी, ती आपण अर्ध्यातनं तोडू. अर्धी तुम्ही घ्या, अर्धी मी घेईन. चल, माझं प्राईस मी असं शेअर करत नसती, ती अक्कीच्या अक्की बोरमाळ माझ्या गळ्यामध्ये पडणार. ही काळ्या दगडावरली पांढरी रेघ आहे. काय करेली तुमची काळ्या दगडावरली पांढरी रेघ पुसून टाकली. तुम्हाला ती म्हण माहितीये का,
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, तस तुमच्या गौरीच्या कलगी तुऱ्यात पण ती बोरमाळ माझ्याच गळ्यात पडणार आहे. बघाच तुम्ही येड वाड बघ. गौरी मल्हार दादा काय झालं, तुमची तब्येत ठीक आहे ना? गौरी अगं मी माफी मागायला. अहो पण काही झालं काय? काल माझं पोट दुखत नव्हतं, मी पोट दुखण्याचं नाटक करत होतो यांच्या सांगण्यावर, कारण यांना तुझ्याकडनं पैसे काढायचे होते. गौरी यांनी मला म्हटलं की तुम्ही जर हे नाटक केलं तर आपण बाळासाठी प्रयत्न करू, आपला बी पाळणा हलल असं आमिष त्यांनी दाखवलं म्हणून मी हे केलं. मी बी फसलो, तुला बी फसवलं. गौरी मला माफ कर, मी तुझे पैसे आणून देतो. मल्हार दादा धाकल्या बहिणीची कोणी माफी मागतय वय? आणि हे हात जोडा बघू आधी, माझ्या पुढे असे हात जोडून उभं नाही राहायचं. अगं हात जोडणं काय, मी तुझ्या पाया पडलं पाहिजे, अशी गाढव चूक मी केली आहे. नाही हो दादा, तुम्ही पाया नाही पडायचं, आशीर्वाद द्यायचे. गौरी तू माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत आहे, हे किती बी कट कारस्थान करू दे, किती बी डाव टाकू दे, पण जिंकणार मात्र तूच आहेस, कारण तू खरी आहेस. यस दाजी बोला. अहो चैदीपराव कॉन्ट्रॅक्टर सोबत मीटिंग आहे ना, अहो आपल्याला जायचंय त्यासाठीच फोन केलता. ऑफकोर्स आय नो, निघतोच आहे मी. या की लवकर, वाट बघायलोय मी. बाय द वे दाजी, हा हा खरी सगळं ठीक आहे ना? म्हणजे ताईशी बोलला तुम्ही? अहो भाई की ते तुम्ही या, आपण भेटूनच बोलू. बरं मला सांगा आपल्या घरच्या कॉम्पिटिशनची काय प्रोग्रेस आहे? नाही आपलं गडी पुढं आहे ना? नथिंग टू वरी. जयदीपराव आव गरज असेल तर तुम्ही घरीच थांबा का औराबाई जवळ, मीटिंगचं मी बघतो की. नाही नाही त्याची काही गरज नाही आहे, शी इज ॲब्सोल्युटली फाईन नाव. आणि तिला सांगा मदत लागली तर मला फोन करायला. मी सांगेन हो, पण तिने ऐकलं पाहिजे ना. या आहेच की. आय एम शुअर शील मॅनेज, आय बी देअर इन सम टाईम, सी यू. या चालतंय की. आता तर शेवटचे 500 बी गेले, 10 रुपये उरलेत, काय करावं काय कळना. दादानी नवस बी बोललाय देवीला, माझ्यासाठी नाही पण माई दादा जयदीप मल्हार दादा यांच्यासाठी तरी मला जिंकायच पाहिजे. नमस्कार ताई. नमस्कार, कोण पाहिजे तुम्हाला? काही नकोय, मी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी कडून आलोय, लग्न बारसं वाढदिवस अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं डेकोरेशन करतो आम्ही. तुम्हाला काही गरज असेल तर प्लीज कळवा आम्हाला, रिझनेबल रेटमध्ये करून देतो आम्ही. हे घ्या आमचं पॅम्पलेट. येतं ताई. यश इव्हेंट मॅनेजर. काय हे? ते एक दादा आलते, ते देऊन गेले. हो तू इथे काय करतेस? जरा हवेवर बसले होते. तू निघालस वय? यस. काही टेन्शन आहे का? टेन्शन नाही. निघू मी.
गौरी काहीतरी विसरतेस तू. मी काय मी ऑफिसला निघालो. हा मग जा की. कम बॅक सून. येस आय विल. बाय बाय. नमस्कार. यश इव्हेंटचा ऑफिस हेच आहे ना? अगदी बरोबर आला तुम्ही, बसा ना. नाही नाही असू दे. बोला काय इव्हेंट आहे तुमच्याकडे? लग्न, बारसं, बर्थडे? नाही नाही तसं काही नाही, माझं एक काम होतं तुमच्याकडं. हा म्हणजे तेच विचारतोय, कसली पार्टी अरेंज करायची? लग्नाची, बर्थडेची, बारशाची? आम्ही मुंज सुद्धा करतो बरं का. नाही तसं काम नाही, माझं काम आहे म्हणजे मला काम पाहिजे. कसलं? ते तुम्ही डेकोरेशन करता ना, तर मला भी जमत आहे, म्हणजे मी चांगलं डेकोरेशन करते असं सगळे म्हणतात. अहो पण ऑलरेडी त्यासाठी बरीच माणसं आहेत आमच्याकडे. मला खरंच लई गरज आहे हो पैशाची. पण आम्हाला नाही गरज आता माणसांची. अहो मी खरंच चांगलं डेकोरेशन करते. मान्य आहे सगळं, पण साहेब त्या पोराच्या डेकोरेशनला अण्णाला नाही वाटू शकत आपण. त्यांची तब्येत खूप डाऊन आहे, दुसरं कोणाला तरी आपल्याला पाठवावं लागेल. ऐनवेळी कोणाला अरेंज करणार? तू अरुण फ्री आहे का बघ? त्यांना कसं पाठवायचं? त्यांचं लग्न आहे आज. अरुणचं लग्न? हो म्हणजे लग्नाचं डेकोरेशन आहे त्यांचं आज. बरोबर. बघा एकदम टायमावर आले का नाही मी तुमच्या मदतीला. आता तुम्ही बी माझी मदत करा की जरा. बरं तू निघ रे, मी बघतो काय करायचं ते. येतो साहेब. बघा क्लायंट माझ्याकडे नवीन आहे, तुम्ही नीट काम कराल ना? वय वाटलं तर काम झाल्यावर पैसे द्या. तरी किती देताल? चांगलं काम केलं तर 3,000 रुपये देईन तुम्हाला. वय चांगलंच काम करणार की. कुठे जायचंय? मी येतो तुमच्यासोबत. चला या. हा आपला हॉल आहे आणि इथे संध्याकाळी बर्थडे पार्टी होणार. गण्या असेल तुमच्यासोबत? गण्या मॅडमना मदत कर काय लागली तर. हो बर. बर्थडे पार्टी आहे, काय डेकोरेशन कराल सांगा. सांगायचं काय आता बघालच की तुम्ही. काय रे काय झालं? काही कसरत झाली नाही वाटत? चेहरा का असा झालाय? माझा चेहरा कसा झालाय मलाच माहित नाही. समोर आशात बघ की म्हणजे कळल. त्याचीच तर लाज वाटायली मला. आता काय झालं? काय झालं? ओ पाप करायला लावलं तुम्ही मला. निष्पाप मनाची अनाथ मुलगी ती, तिच्याकडनं 500 रुपये काढण्यासाठी खोटारडेपणाचं नाटक करायला लावलं मला तुम्ही. असे वय. एक काम कर, आखाड्यात जा, मस्त जोर बैठका मार, म्हणजे शांत होशील. तुमच्या जरा तरी माणूस की शिल्लक असेल ना तर आधी जाऊन तिचे पैसे परत करा. हे काय पण काय बोलतोय तू? हे बघ घरातल्या आखाड्यामध्ये डाव कसा टाकायचा हे तू मला शिकवू नको. हे असं जिंकून कसलं समाधान मिळणार आहे तुम्हाला? समाधान नकोच आहे मला. मला मान पाहिजे जो ती बोरमाळ माझ्या गळ्यामध्ये पडल्यानंतर मला मिळणार आहे. त्या जयदीपकडनं शिक काहीतरी ही तर माझं डोकं खाण्यापेक्षा. कसा तो गौरीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतोय आणि तू तिथं बायकोचा पाय खेचण्याची एक पण संधी सोडत नाही. बघ मला शिकवत लागलं हो.
जयदीप त्या गौरीच्या मागे उभा आहे, कारण गौरी खरी आहे म्हणून. तुमच्यासारखी खोटारडी नाही. किती बी कटकारस्थान करा, किती बी डाव टाका, पण जिंकणार मात्र गौरीच आहे. तुम्ही आमचे व्हिडिओ कधीही कुठेही आणि किती वेळाही बघू शकता, पण त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनेल.